सगळ्यांचे पाय तुटत होते आणि विदर्भ स्टाईल सगळे म्हणत होते जवळ म्हणजे 2-3 किलोमीटर समजायचं असं चित्र ते आम्ही आताच बोलत होतो. आणि काल तर फक्त 16 किलोमीटर चाललो होतो. राणादादांनी नंतर आम्हाला स्पष्टीकरण दिलं की काल 22 किलोमीटर आपण सगळे चाललो, त्यामुळे 16-22 होतं विदर्भात असं मला कालच कळलं. त्यामुळे पुढची पदयात्राला जर आपण विदर्भात घेणार असोत तर आम्हाला जरा डिस्टन्स मोजवायला आमच्याकडचा एक माणूस 19 मध्ये आम्ही यायचं यात्राचिंतन संघटनेने केलं पाहिजे. लाल दिव्यासाठी फक्त आपण आलो पाहिजे, सत्तेत आलो पाहिजे, म्हणजे आपण मंत्री होईल, आपल्या जिल्ह्यातला हा होईल तो होईल, याच्या पुढचा विचार पक्षाने केला पाहिजे. कारण का हे वन टाइम नाही आहे ही गोष्ट. संघटना कशासाठी, आपला अजेंडा काय आणि आपला प्लॅन काय, कारण ते नाकारते म्हणून लोकांनी आपल्याला सत्ता नाही दिली पाहिजे. आपण काहीतरी त्या सरकारला देत सर्वसामान्य माणसाला देतोय याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता ते नाही अजेंडा सेट करणार, ते अजेंडा टाईप आहे. पण ह्या सगळ्यामध्ये एक मॅनिफेस्टोची, त्याच्यामुळे मी तत्कारी साहेबांना विनंती करेन की एक चांगला महाराष्ट्राचा, आणि आपल्याला ब्लूप्रिंट नकोय महाराष्ट्राचा, जेवढं आपल्याला करता येईल तेवढंच करावं. मला विचारायचं एक छोटंसं उदाहरण देईल की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर ती बुलेट ट्रेन कुठल्या मेट्रो होती का नाही, पण पहिली गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री कधी झाला 19 मध्ये, तर पहिली गोष्ट आपण केली पाहिजे की या राज्यातल्या एसटी मारी परभणी पण पहिले 4-5 दिवस आले, त्याच्यानंतर हे 3 जिल्हे जे अतिशय नियोजनबद्ध, जर कुठले जिल्ह्यांनी ह्याच्यात पार्टिसिपेशन केलं असेल तर हे 3 जिल्हे आहेत. मला वाटतं या 3 जिल्हा अध्यक्षांचा आपण वेगळा सत्कार केला पाहिजे, त्यांचा फार चांगलं काम या 3 जिल्ह्यांनी केलेलं आहे. त्यामुळे संघटनेला जर चांगला कार्यक्रम दिला तर सर्वसामान्य कार्यकर्ते मनापासून काम करू शकतात. इथे आपली फार काही ताकद नाही आहे, पण कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं नियोजनबद्ध काम जर केलं झालेलं आहे. या सगळ्या 3 खरंच मनापासून काम केलं.